नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आता घाबरणं थोडं कमी झालं आहे ना सगळ्यांचं? मास्क लावताय ना सगळेजण? सॅनिटायझर पण वापरताय ना? आपण आज परत भेटतोय आपल्या लाडक्या जस्ट फॉर हार्ट या यूट्यूब चॅनलच्या हर स्टोरी या आगळा वेगळा उपक्रम जो आपण सुरू केला आहे त्यासाठी. या सिरीजमधल्या प्रक्षेपित झालेल्या पहिल्या भागाला आपण सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे आणि खूप प्रेमही दिले, त्याबद्दल खरंच सर्वांचं मनापासून खूप आभार. यानिमित्तानं आपण दर आठवड्याला अशाच वेगवेगळ्या सख्यांना भेटणार आहोत, ज्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणारे आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांना भेटून त्यांच्यातल्या तीला, त्यांच्यातल्या सत्वाला भेटायला आणि त्यांना जाणून घ्यायला. जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवाही नाही की कुठे त्याचं मोठेपणा पण नाही, हे वाक्य ज्यांना परफेक्ट लागू होते, ज्यांचे शैक्षणिक, सामाजिक, लेखिका म्हणून कार्य खूप मोठं आहे, ज्यांचा खूप साऱ्या सन्मानाने सत्कार केला गेला आहे, अशा प्राध्यापक शैलजाताई सांगळे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आवडत्या हर स्टोरी या कार्यक्रमात. ओवर 70,000 सबस्क्रायबर्स ऑन यूट्यूब, 50,000 ऑन फेसबुक, इंस्टाग्राम अँड ट्विटर. अवर पेशंट्स, एक्सपर्ट्स अँड पार्टनर्स, वी आर जस्ट फॉर हार्ट्स कम्युनिटी ऑफ अराउंड 500,000 पीपल. Through campaigns, workshops, competitions, social events, we expand. Join us to share your business or expertise. For details, connect with us. शैलजाताई, तुमचं आमच्या जस्ट फॉर हार्ट तर्फे मी तुमचं स्वागत करते आणि तुमच्याबद्दल खूप मी आपण एकमेकींना भेटलोय त्यातनं मला थोड्या थोड्या गोष्टी समजल्यात. आज आपल्या ह्या खास गप्पांमधनं तुम्हाला मला अजून अधिक जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना सुद्धा त्यांना जाणून घेता येईल तुम्हाला. तर तुम्हाला पुरस्कार खूप मिळाले, तुमचं कामही खूप जास्त आहे शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, लेखनमध्ये व्याख्यानं तुम्ही देत आहे, म्हणजे मला असं झालं की अरे एकटी स्त्री एवढं सगळं काय काय करू शकते. तर आपण हे गप्पांमधनं सगळ्या क्षेत्रांमध्ये वळूयात. तर सुरुवात आपण अशी करूया की तुमचं बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं आणि शिक्षण कसं झालं, किती झालं, या प्रश्नाने आपण सुरुवात करूया. बालपण तर खूप मजेत गेलं, म्हणजे आज तेव्हाची बालपण आणि आजचं बालपण ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे तेव्हा आम्ही खूप निसर्गात राहिलो आणि माझं असं एक वडिलांचं गाव असं नाही सांगता येणार, कारण माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. दर 3 वर्षांनी बदली व्हायची. मग ज्या गावाला बदली झाली तिकडे आम्ही चाललो. त्यामुळे विविध शाळांमध्ये शिकायला मिळालं, विविध शिक्षिका होत्या आणि छान छान शाळांमध्ये ऍडमिशन मिळायची, कारण वडील पोलीस इन्स्पेक्टर होते म्हणून. आणि मग तसा व्यक्तिमत्व विकास त्याच्यामुळे झाला असेल असं मला वाटतं, कारण विविध शिक्षकांचा आमच्यावर प्रभाव पडला. आपलं कसं असतं, आपण एका शाळेत जातो पहिलीपासून 10वीपर्यंत आणि मग तेच शिक्षक असतात साधारण आपल्याला. आम्हाला तसं नाही झालं, प्रत्येक शाळेतले वेगळे शिक्षक. म्हणजे मी 1 ते 4 पुण्याच्या भावे स्कूलमध्ये होते, मग 4 ते 5 मी मनमाडला शिकले, मग 5 ते 9 नागपूरमध्ये होतो आम्ही. अरे मग 9 ते 11 RPTS खंडाळा, म्हणजे रिजनल पोलीस ट्रेनिंग स्कूल खंडाळा आहे, तिथे माझ्या वडिलांची बदली. मग 11 झालं तिथे. मग 11 नंतर लोणावळ्याला कॉलेज नव्हतं. मग माझे आजोबा पुण्यात राहत होते, मग मी पुण्यात आले. मग SP ला ऍडमिशन घेतली, SP कॉलेज फेमस पुण्याचं. आणि मग तिकडे SP ला मी मग BA झाले. पण माझं शाळा किती बदलल्या, पण माझा नंबर पहिला असायचा. कुठल्याही शाळेत गेले तरी पहिला नंबर सोडायचाच नाही, पहिलीपासनं ते 11 पर्यंत असं झालं. आणि मग SP ला गेल्यावर इंग्रजी माध्यमामधनं शिकायचं होतं. मग थोडासा त्रास झाला, पण मग रोज 2-3 लायब्ररीत बसायचं, डिक्शनरी घेऊन बसायचं, आपल्या नोट्स आणि ते टॅली करायचं, त्याचे अर्थ लिहायचे डोके, असं करून
एक पहिल्या वर्षी त्रास झाला, मग ते यूज टू झालं इकॉनॉमिक्सच्या हे सगळं. एस पी खूप मला एक्सपोजर खूप मिळालं. म्हणजे एस पी सारखं कॉलेज तेव्हाच एस पी ना, म्हणजे माझ्या वर्गामध्ये गोनेदांची मुलगी होती, वि स खांडेकरांची मुलगी होती, नासी फडक्यांची मुलगी होती, चित्तरंजन कोल्हटकरांची मुलगी होती. खूप छान साहित्यिक, म्हणजे आमच्या मराठी मंडळाच्या उद्घाटनाला तर साक्षात पु ल देशपांडे आले होते. आता मला तेव्हा समजत नव्हतं एवढंस, त्यांचा ऑटोग्राफ पण घेतला नाही मी तेव्हा. पण मला आता असं वाटतं की अरे, म्हणजे मीच राहिले सचिव होते मराठी मंडळ आमचं होतं, त्याची सचिव होते मी आणि मीच त्यांचे ओळख करून दिली वगैरे. असं सगळं छान वातावरण होतं एस पी मध्ये. आणि मी 3 वर्ष बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर होते, रेकॉर्ड आहे माझं एस पीचं. त्यामुळे काय झालं, मला लायब्ररीत फ्री ऍक्सेस होता. ओके, मग मी अभ्यासाच्या पुस्तकापेक्षा इतर खूप वाचलं. आणि या मुली ज्या माझ्या वर्गात होत्या ना, त्यांच्या वडिलांचं असं कुतूहल होतं ना, वि स खांडेकरांची मुलगी, नासिक फडक्यांची, तेव्हाचे गाजलेले लेखक होते सगळे, चित्तरंजन कोल्हटकर, मग त्यांच्या वडिलांनी काय लिहिलंय असं करून खूप पुस्तकं म्हणजे तेव्हा खूप वाचली. आणि त्याचा मला वाटतं पुढे मला लेखनासाठी खूप फायदा झाला. मग बी ए झाले आणि बी एला असतानाच वडिलांनी लग्न करून दिलं, कारण माझे वडील तसे खूप ऑर्थोडॉक्स होते. ते म्हणाले 18 वर्ष झाले की लग्न करायचं. शेवटच्या वर्षाला होते बी एच्या. पण मग विद्यापीठात पहिली आले मी तेव्हा सुद्धा, पुणे विद्यापीठात भूगोल विषयात प्रथम. आणि मग एम ए केलं लग्नानंतर. आणि म्हणजे घरी 7 जण होतो आम्ही. तेव्हा काय वॉशिंग मशीन नव्हते, हे काय म्हणतात त्याला, बाकी कुठली मिक्सर नव्हतं, ग्राइंडर काही नव्हतं. मग पाट्यावर मसाला वाटायचा, त्या बाईला सुद्धा साबणाच्या पाण्यात कपडे भिजून द्यायला लागायचे तेव्हा ती धुणार. अशा पद्धतीने ते सगळं तेव्हा सुविधा नव्हत्या एवढ्या, खूप वेळ जायचा त्याच्यात स्वयंपाकघरात वगैरे. पण केलं जिद्दीने. मग एम ए जॉग्रफी झाले. खरं मला सायकॉलॉजी घ्यायचं होतं, पण आमच्या सरांनी म्हटलं की तू जॉग्रफीच घ्यायचं. आणि त्यांनी मग त्याच्यावर पहिला नंबर आला होता. हा, म्हणजे बी एला पहिली आले आणि एम एला दुसरी आले. थोडा वेळ कमी पडला अभ्यासाला नंतर, म्हणून असेल कदाचित. आणि म्हणून असं झालं. अशा पद्धतीने एम ए जॉग्रफी पर्यंत शिक्षण झालं. असं असा तो प्रवास बालपणापासून तर खूपच छान. म्हणजे ग्रॅज्युएशन खूपच छान, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळा, वेगवेगळ्या ठिकाणच्या मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि वातावरण पण, सामाजिक वातावरण पण वेगळं वेगळं. त्याच्यामुळे त्यामुळे काय झालं की कुठल्या नवीन शाळेत गेले की नवीन मैत्रिणी जोडायच्या, म्हणजे अशा मैत्रिणी जोडायच्या, बोलायचं लोकांच्या, सोशलायझेशन खूप झालं. खूप झालं, त्यामुळे कुठे बुजायला झालं नाही. छान पण म्हणजे, पण तरी वडील ऑर्थोडॉक्स असले तरी तुम्हाला सगळं मिळत गेलं. नाही, पोटेन्शियल वातावरण मिळत गेलं. माझे वडील एम ए इंग्लिश तेव्हाचे, एम ए इंग्लिश ऑनर्स तेव्हाचे होते. ते सुप्रीम पोलीस खात्यात गेले. पण त्यामुळे त्यांची शिस्त, नीटनेटकेपणा, आणि एम ए इंग्लिश असल्यामुळे ते तरखडकर रोज आम्हाला सगळ्यांचे देवा शब्द संध्याकाळी सगळं देवापुढे शुभम करती, सगळं श्लोक म्हणायचे, तसे जेवायला मिळत नाही. मग शब्दोच्चार पण स्पष्ट झाले, खूप स्पष्ट झाले. करेक्ट, ते पण तो पण एक फायदा झाला. पण मग तुम्हाला लहानपणापासून अभ्यास करणं आवडायचं? हा, अभ्यास खूप आवडायचा, अगदी एकाग्रतेने मी अभ्यास करायची. पण मग एम ए जॉग्रफी झाल्यानंतर शिक्षण क्षेत्राकडे कसं काय वळणार, म्हणजे कधी वळणार, कधी सुरुवात झाली? नाही, एम ए जॉग्रफी झाले मग ना, माझं विद्यापीठात आले असल्यामुळे सगळे फोटो बिटू पेपरला सगळं आलं होतं. बी एला पण आलं होतं, मग एम एचं परत आलं. तर मग आम्ही कॅम्पमध्ये राहत होतो तेव्हा, म्हणजे कॅम्पात आता क्वीन्स गार्डन एरिया आहे तिकडे राहत होतो. माझे सासरे सरकारी वकील होते, सरकारी सॉरी नोकरीत होते, तर त्यामुळे तिथे क्वार्टर्स होते आम्हाला. तर मग त्याच्याजवळ एक सेंट मिराज कॉलेज आहे, त्या सेंट मिराज कॉलेजला आम्ही पहिली नोकरी केली. म्हणजे माझे ते फोटो वगैरे बघून त्यांनी काय माहीत विद्यापीठात ऍड्रेस घेऊन घरी सरळ शिपाई आला, ते अपॉइंटमेंट लेटर घेऊनच आला. म्हटलं पार्ट टाईम जॉब दिला त्यांनी मला, मला देत होते फुल टाईम, पण मी म्हटलं नको सध्या पार्ट टाईम करते, कारण पहिलीच नोकरी होती. मग ते 6 महिने केली, पण मग पहिल्या मुलाच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मला नोकरी सोडायला लागली. ऍट द सेम टाईम ह्यांनी
नाशिकला नोकरी घेतली. मग आम्हाला नाशिकला दोघांना जावं लागलं आणि मग त्या पिरियडमध्ये मी प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये काही नोकरी करणं नाशिकला आणि शक्यच नव्हतं. मग डिलिव्हरी नंतर मग आम्ही मुंबईला स्थायिक झालो, मुंबईची नोकरी घेतली, मुंबईत आलो. मग मुंबईत तर सगळंच नवीन होतं, म्हणजे आम्ही डोंबिवलीत राहत होतो. तेव्हाची डोंबिवली आणि आजची डोंबिवली ह्याच्यात खूप फरक आहे. ऑलमोस्ट असं जंगल बिंगलच होतं, रस्ते खडबडीत वगैरे, कुठे फार जायची कॉलेज नव्हतं, काही नव्हतं तेव्हा डोंबिवली. मग तिकडे मग मुलं दोन, दुसरा पण मुलगा झाल्यानंतर 2-3 वर्षांनी तिकडे मुलांमध्येच होते मी. तर मुलांचं मोठ्याचे शाळेत नेऊन आणायचं हे ते सगळं. म्हणजे तुमचा तो गॅप पडला, पहिली नोकरी पुण्यात केली, नंतर किती वर्ष गॅप? 8 वर्षाची गॅप गेली. 10 म्हटलं तरी चालेल, कारण पहिले 8 वर्ष काहीच केलं नाही. नंतर 2 वर्ष मी पार्ट टाइम केली. एका मॅनेजमेंटची एकाच बिल्डिंगमध्ये 2 कॉलेजेस होती. अच्छा. मध्ये पार्टिशन होतं इकडे इकडे इकडे. तर मी 3 दिवस या कॉलेजला पार्ट टाइम करायचे आणि 3 दिवस त्या कॉलेजला. अरे ते पण कधीही सकाळी 7 ते 9 लेक्चर घ्यायचं, 7:30 ते 9:30. 9:30 रिक्षा करून घरी यायची आणि मुलांची पण बस असायची, सगळी जायची तेव्हा मी यायची. अशा पद्धतीने पार्ट टाइम केलं. जवळजवळ 10 वर्ष काही नाही केलं म्हटलं तरी चालेल. पण त्या काळामध्ये पण पुन्हा वाचन खूप केलं. माझी अभ्यासाची पुस्तकं वाचली. मला ना बी एड करायचं वाटत होतं, तर मग बी एडची थोडी पुस्तकं होती. पण ती पुस्तकं बघितली तर मला वाटलं चांगली नाही लिहिलेली, म्हणून मग त्याचं थोडं थोडं लेखन करायला सुरुवात केली होती. अशा पद्धतीने काही ना काहीतरी कुठेतरी मी टचमध्ये होते. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही अंधेरीला आलो राहायला, डोंबिवलीतनं. मग तिकडे भवन्स कॉलेज फेमस आहे अंधेरीच, माझ्या घरापासून अगदीच पायी चालायचा रस्ता. तिथे पहिली नोकरी घेतली, तीच पार्ट टाइम घेतली मी. अच्छा. केलं मग नंतर मग धाकटा मुलगा पहिलीत गेला ना, तेव्हा मग मी फुल टाइम लेक्चर चालले. ते पण मॉर्निंग कॉलेज, म्हणजे ते लोक जायचे आणि मी पण मी 2:30 घरी यायचे, ते 4 घरी. पण मग कुठले विषय शिकवायचा? भूगोल. भूगोल. पण मला या निमित्ताने असं सांगायचंय की हल्लीच्या मुलींना खूप वाटतं की लग्न झालं, मुलं झाली की करिअर संपलं वगैरे, असं काही नसतं. ऍक्च्युली कोणीतरी छान म्हटलंय, लाईफ बिगिन्स ॲट 40. येस. माझं तेव्हाच, मी तेव्हा प्रिन्सिपल झाले माझ्या 40व्या वर्षी. त्याच्यानंतर माझा पहिला लेख आला. त्याच्यानंतर मी व्याख्यानांना सुरू, कारण आधी सवडच नव्हती ना, वेळच नव्हता घरात. आणि घर आणि मुलं मोठी झाली तरी त्यांचं खाण्यापिण्याच्या वेळा खूप गोष्टी असतात आपल्याला, मग ते शक्य नव्हतं. पण आजच्या मुलींना असं वाटतं की मुलं नको, मुलं म्हणजे कसं सांभाळायचं आणि काय, आणि हे जे आहे ना ते खूप चुकीचं आहे. आणि करिअर संपलं, 2-3 वर्ष 4 वर्ष गॅप घेतली तर काही होत नाही. ज्यांचा स्पार्क असतं ना ते कुठे पण चमकतात कधी पण, असं काही नसतं. पहिलं तुमचं जर रेकॉर्ड, अकॅडमिक रेकॉर्ड चांगलं असेल तर मग काही प्रश्न येत नाहीत. पण खूप ओढाताण मुली करतात, स्वतःची कुटुंबाची, मुलांना आई मिळत नाही. मला कुठलंही रिग्रेट नाही आहे, मी 10 वर्ष माझी अशी गेली ना, त्याचा अजिबात रिग्रेट नाही आहे. कारण की मुलांचं करिअर घडलं, मुलांवर संस्कार झाले, मुलांना आई लाभली आणि छान वाटलं मला ते. आणि मग ते आता जेव्हा त्यांचं त्यांचं विश्व तयार झालं तेव्हा मी माझं विश्व तयार केलं. अशा पद्धतीने. आणि किती मोठं विश्व असं मला एक आचार्य खास तरुणींना सांगायचंय. नाही ते खूप महत्वाचे आहे, तुमचे समज आहेत. नमस्कार, डायटिशियन नेहा काटेकर फ्रॉम टीम जस्ट फॉर हार्ट्स. तुम्ही अजूनही जस्ट फॉर हार्ट्सचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. नाहीतर असं होतं की एक तर करिअर नाही तर करिअरच करत राहतात, आता घर एकही घर, असं दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. त्याच्यासाठी मला वाटतं थोडं मॅनेजमेंट स्किल पण यायला हवं, म्हणजे मग दोन्हीची सांगड इच्छा घालता येईल. इच्छा तर पाहिजे. आपण आपण ठरवलं ना तर महिला काही करू शकतो. आता मी मागे वळून जेव्हा बघते तेव्हा मला विचार पडतो की 7 जण घरी असताना कॉलेज कुठे, युनिव्हर्सिटी कुठे, आमचं क्वीन्स गार्डन कुठे, एवढ्या लांब प्रवास करून जायचं यायचं, घरचं सगळं सगळं कसं केलं असेल. करतं होतं, कारण की तुमची इच्छाशक्ती असेल तरच होतं. तुम्ही ठरवलं की सगळं होतं. करेक्ट आहे. तर ते महत्वाचं आहे आणि तिथेच काही थांबत नाही काही आयुष्य. शिक्षण क्षेत्रामुळे मध्ये तुम्ही आल्यानंतर किती वर्ष तुम्ही त्याला दिली आहेत, म्हणजे त्याचं कसं काय पुढे? शिक्षण क्षेत्रात 28 वर्ष काम केलं मी, म्हणजे 12 वर्ष लेक्चरर आणि 16 वर्ष कॉलेजची प्रिन्सिपल असं काम केलं.
पण म्हणजे माझं ते स्वभावामुळे असेल, मी असं बेकेबे नाहीच केलं, फक्त लेक्चरर म्हणून नाही किंवा फक्त प्रिन्सिपल, असे दुसरे कामं खूप चालू असायचे. म्हणजे लेक्चरर होते तेव्हा पण स्टुडंट्स काउन्सिलर म्हणून काम केलं, तर सर म्हणाले आमचे प्रिन्सिपल की कोणाला व्हायचं, म्हटलं मला आवडेल व्हायला, मुलांचे प्रश्न ऐकायला, मग त्याच्यातनं शिकत आम्हाला कोर्स करायला लावला काउन्सिलरचा, तर मग ते स्टुडंट्स काउन्सिलर म्हणून काम केलं. मग सी मग प्रिन्सिपल झाले, ती पण वयाच्या 40व्या वर्षी झाले, आणि त्यावेळची मी म्हणजे मुंबई विद्यापीठाची तेव्हा 450 कॉलेजेस होती, त्यातली आय वॉज यंगेस्ट प्रिन्सिपल. कारण लोक 50-52 वयाला प्रिन्सिपल व्हायचे, आता होतात कारण आता PhD झालेल्याला संधी मिळते, तेव्हा आमच्या PhD ची कंडिशन होती. तर माझे 10 वर्ष कॉलेजचे पूर्ण झाले, पण माझ्या नशिबानी असेल माहीत नाही, आमचे प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल दोघंही आजारी असायचे आलटून, म्हणजे कधी प्रिन्सिपल आहे कधी कधी ते दोघंही कॉलेजला नसायचे, आणि मग माझ्यावर जबाबदारी टाकली आणि मला खूप हौस न घ्यायची, त्यामुळे सगळी कामं हाताखालनं गेली, ऍडमिशन असेल ते फॉर्म पाठवायचे विद्यापीठाला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क खूप केलं मी अपार्ट फ्रॉम लेक्चर. त्याचा परिणाम झाला म्हणजे मी तयारच झाले एकदम. मग 10 वर्ष झाल्यावर एक कंडिशन आहे आम्हाला, 10 वर्ष झाल्यावर प्रिन्सिपल होऊ शकतात. मी आमच्या प्रिन्सिपलना म्हटलं मी अर्ज करून बघते बघूया ते काय विचारतात, मग काय विचारलं नाही आपल्याकडे काय कमी आहे ते करू आपण डेव्हलप. तर ते म्हणाले डोंट अंडर एस्टिमेट युअरसेल्फ, तर तो मला एक कॉन्फिडन्स दिला त्यांनी, यू गो अहेड. आणि मी अर्ज केला आणि 12 कॅन्डिडेट होते, त्यातले 6 ऑलरेडी प्रिन्सिपल होते, त्याच्यातनं माझी निवड झाली. क्या बात की. आणि त्यामुळे मग प्रिन्सिपल झाल्यावर पण मग आमची संघटना होती, प्राचार्यांची संघटना, त्याची खजिनदार झाले, सेक्रेटरी झाले, त्याची उपाध्यक्ष झाले, अध्यक्ष व्हायच्या वेळेस इकडे पुण्याला शिफ्ट झालो आम्ही, नाही तर तेही झाले. पण तेव्हा मग आम्ही काय करायचो, सभा लावायचो छोट्या छोट्या गावातनं, ती छोटी छोटी जी कॉलेजेस आहेत ना ग्रामीण भागातली, त्यांच्यापर्यंत सर्क्युलर वगैरे विद्यापीठाची पोहोचायची नाही, त्यांना खूप गोष्टी माहीत नसायच्या, नवीन नवीन नियम आलेले, मग आम्ही ते सभा लावायचो आणि तिथे मग मी आम्ही भाषणं द्यायचो, एक एक विषय घेऊन त्यांना सांगायचो. तर ते पण खूप सगळे प्रिन्सिपल ओळखायला लागले, म्हणजे आम्ही पार मुंबईपासनं खाली सिंधुदुर्गपर्यंत सगळे कॉलेजेस असे टप्प्या, रायगड जिल्हा, मग रत्नागिरी, असे असे करत करायचोय, आज इथे 3 दिवसाचा दौरा आणि असं करून घ्यायचो. तर ते काम खूप झालं. मग मॅगझिन काढायचो प्रिन्सिपल सगळे, मग त्याच्यात सर्क्युलर वगैरे टाकायचे, शिक्षणाच्या ह्याच्यातले काय अनुभवाचे लेख वगैरे, त्याचं पण संपादन मीच करायचे. तर ते असं साईड बाय साईड काम चालू होतं सगळं. तर अशा पद्धतीने मग हे सगळं केल्यामुळे मग UPSC MPSC चे काही कॉलेजमध्ये गायडन्स लेक्चर चालायचे मुलांसाठी, ते पण मी संध्याकाळी घेत असे, एक आठवड्यात मग 2 दिवस वगैरे. म्हणजे हे सगळं करता करता त्या वर्षी, म्हणजे एका वर्षी आमच्या कुलगुरूंनी असं डिक्लेअर केलं की शिक्षकांना उत्तम शिक्षक पुरस्कार देतो पण प्राचार्यांना का नाही देत आपण, म्हणून मग उत्तम प्राचार्य पुरस्कार एक सुरू केला ज्या वर्षी, ते पहिल्याच वर्षी मला 450 प्राचार्यांमधनं ते मिळालं. किती माझी धडपड धडपडची होती त्याच्यामुळे असेल. तर अशा पद्धतीने एक 28 वर्ष नोकरी केली, मग पुण्यात आल्यावर पण केली DY पाटीलला, पण मग 3 वर्षांनी सोडून दिलं, कारण मला सगळा ओढा समाजकार्याकडे होता, तो वेळ मला हवा होता आणि खूप गरज नव्हती, मुलं सेटल झाली, मग म्हटलं बस पाऊस पिटला. पण तुम्ही हे ठरवलं होतं का की तुम्ही शिकवणार, अध्यापक होणार, हे तुम्ही ठरवलं? हा, मला शिकवायची खूप आवड होती. काय झालं की मी 12 वर्षाची असताना माझी आई वारली, माझ्यापाठची 3 भावंड होती, बहीण 10 वर्षाची, भाऊ 8 वर्षाचा आणि धाकटा 3 वर्षाचा, आणि वडील पोलीस इन्स्पेक्टर, त्यांना कधी जायला लागायचं कुठे. तर मग जबाबदारी माझ्यावर पडली, तर ते कसं सगळं मूल भावांना शिकवायचं, त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायच्या, एक लीडरशिप क्वालिटीज पण कशा, किंवा समजूतदारपणा, आपण थोडं मागे घ्यायचं आपल्यापेक्षा छोट, हे सगळं असं म्हणजे टीचरला वाटणाऱ्या क्वालिटीज, मला वाटतं तिथे लागणाऱ्या क्वालिटीज तिथे डेव्हलप झाल्या. आणि म्हणून आणि मला आवड पण होती शिकवायचं, म्हणजे आम्ही असं खेळ वगैरे खेळायचो तिकडे, पण मी टीचर व्हायची, स्टुडंट व्हायची, बाकीचे असं पण व्हायचं. चांगलं होतं ते, चांगलं वाटलं, आवडायचं म्हणजे आवडायचं. आत्ता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की व्याख्यानं द्यायचा, मग तिथनंच तुमचा व्याख्यानांचा प्रवास सुरू झालाय का, आणि कुठल्या विषयावर तुम्ही व्याख्यान किती दिली काय? व्याख्यानांचा प्रवास म्हटलं ना, मी 40 नंतर सगळं माझं करिअर सुरू झालं ऑलमोस्ट.
पण मी एस पी कॉलेजला होते म्हणजे शाळेपासनं, शाळेत आपल्याला सेंड ऑफ पार्टी असते ना, हा अकरावीला होतं, ते सेंड ऑफ पार्टीत मी एकटाच बिन कागद हातात घेता भाषण केलं होतं. काही नाही, माझे सगळे अनुभव, आणि त्या शाळेत मी दोनच वर्ष होते, नववी ते अकरावी, पण प्रत्येक शिक्षकांबद्दल आठवणी आणि भरभरून बोलले, म्हणजे मला ते सुचत गेलं आणि मी बोलत गेले. तर तिथे झालं, मग एस पी कॉलेजला जेव्हा बी एला सेंड ऑफ बी एचं शेवटचं, तिकडे पण तिकडे तर एक खूपच नामवंत शिक्षक होते बरे, तर मला एक तास पण पुरला नाही बोलायला, पण तिथे पण मी सगळ्या शिक्षकांबद्दल भाषण केलं. मग ते एक मी म्हटलं तसं उच्चार स्पष्ट झाले होते आणि वाचन खूप केलं होतं, तर दोन्हीचा फायदा मला व्याख्यानांना झाला. आणि मग व्याख्यानं का सुरू झाली माहितीये, महिला आणि विद्यार्थी माझे दोन वीक पॉइंट्स आहेत, म्हणजे आपल्या देशामध्ये तसंच आहे, महिला आणि मुलं दोन एक उपेक्षित वर्ग आहेत. बघ हा, बालक दिन आणि महिला दिन दोनच दिन साजरे करतो, पुरुष दिन नाही साजरा करायला. तर बालकांचे मुलांचे प्रश्न खूप आहेत, तरुण छोट्या मुलांचे आहेत, तरुणांचे पण, जे मी प्रिन्सिपल असताना पाहिले होते, आणि महिलांचे प्रश्न पण बरेच पाहिले होते. आणि जशा मुलाखती घेत गेले ना, म्हणजे 100 महिलांच्या मी मुलाखती घेतल्यात आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात, मग एकेकीचे प्रश्न लक्षात यायला लागले. आणि म्हणून मग म्हटलं की थोडं महिलांना आपण मानसिकदृष्ट्या सबळ करायला पाहिजे, म्हणून महिलांसाठीची व्याख्यानं सुरू केली. मग स्वयंप्रेरित्व असेल, महिला सक्षमीकरण असेल, उद्योजकता असेल, असं सुरू केले. आणि मुलं विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप जवळून पाहिले असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपण व्यसनांपासून दूर ठेवायचं असेल, किंवा हल्ली जरा थोडं हार्डवर्क नाही करत मुलं एवढं, तर त्याचं महत्त्व, मग असे यशाची गुरुकिल्लीस, पॉझिटिव्ह थिंकिंग, स्वयंप्रेरित्व, अशी व्याख्यानं विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. आणि महिलांचं दुसरं काय होतं की आर्थिक स्वातंत्र्य नाही, बऱ्याच महिलांना आज माहेरी जाताना सुद्धा 1000 रुपये घ्यावे लागतात पतीकडनं मागून, की मला जायचंय माहेरी काहीतरी न्यायचंय. तर प्रत्येक स्त्रीने काहीतरी काम केलं पाहिजे, कमवलं पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मग मी बरेच म्हणजे शिवण क्लास महिलांसाठी दिले, त्यांना फॅशन डिझायनिंग काही महिलांना शिकवलं, बॅगा बनवायचं, असं खूप महिलांसाठीच खूप काम झालं. पण व्याख्यानं त्या निमित्ताने सुरू झाली. मग लेखनाकडे कसं वळला तुम्ही, कारण की एवढं लेखन केलंय, ते किती प्रकारचं झालंय आणि किती काय काय लिहिलंय? हो, आतापर्यंत 19 पुस्तकं झाली आणि जवळजवळ 800 वर लेख नामांकित पेपर आणि दिवाळी अंकावर झाले. आता किती झाले 800 पुढे ते मोजले पण नाही एवढे. पण लेखनाची सुरुवात कशी झाली, आम्ही मुंबईला राहत होतो, तर आम्ही 4 बंगला म्हणून एरिया आहे अंधेरीला, तिथून आम्ही 7 बंगल्याला राहायला आलो. तर नवीन घर होतं आणि मग संध्याकाळी मला असं करमायचं नाही, कारण ती खूप मोठी बिल्डिंग होती आमची, आणि मग मी संध्याकाळी तिकडे गॅलरीत उभी राहायची, समोर रस्ता होता, तर रस्त्याच्या त्या बाजूला ना फुटपाथवर ना एक बाई, तिचा घोडा होता आणि त्याचं तिचं एक छोटं पिल्लू होतं, त्या घोड्याचं पिल्लू, तर ती रोज संध्याकाळी ना त्याला साफ करत असायची, आणि त्या पिल्लाला ना जखम झाली होती, तर ते सगळं आयडीन वगैरे लावून ती सगळं पुसून असं खूप करायची. तर मला खूप सारखं कुतूल वाटायचं, ही काय घोडा बिडा काय प्रकार आहे. आणि मग एक दिवशी मी डबल डेकर म्हणून येत होते घरी, 4 बंगल्याच्या सिग्नलला आमची बस उभी होती आणि तिकडे बाजूला घोड्यावर ही होती, घोड्यावर स्वार झालेली होती, ती पण सिग्नलला उभी होती. अरे म्हणले ही तर आपल्या समोरच राहते. आणि मग मी घरी आल्यावर मला चैन पडेना, मग दुसऱ्या दिवशी काय केलं, मी तिच्या घरी डायरेक्ट गेले, ओळख नाही बाळगलं काही नाही, आणि तिला म्हटलं तुमचा घोडा आहे असं काय, तिला विचारलं, तर तिची खूप मोठी लाईफ स्टोरी होती. अच्छा. मग मी म्हटलं थांब उद्या मी पॅड घेऊन येते, आणि मग दुसऱ्या दिवशी गेले, 3 तास मी तिच्या घरी होते. तिचा इतका अभ्यास आहे घोड्याचा आणि ती घोडेस्वारी, त्यावेळेला ना चाणक्य सिरियल चालू होती बघ, त्याचे सगळे घोडेस्वारी तिने शिकवली, आणि महाभारत रामायण त्यातलं सगळं घोडेस्वारी, रेश्मा कौर तिचं नाव, तिकडची होती पंजाबची, तर खूप छान करायची घोडे. तर मग ते मी मला ते राहलंच नाही, मी बसले तिकडे सगळं लिहून घेतलं आणि घरी येऊन त्याची एक स्टोरी बनवली आणि मग दिली. लोकप्रभा मासिक आपलं कसं साप्ताहिक सकाळ आहे, तसं तिकडे लोकप्रभा लोकसत्ताचं लिहून दिली झेरॉक्स कॉपी त्यांना एक, म्हटलं काय छापतील, नाही ते नाही छापतील, हो नाही म्हणतील, आणि ते दिलं. आणि तिसऱ्या दिवशी फोन आला मला लोकप्रभातनं की त्या घोडेस्वर बाईंचा नंबर द्या, आम्हाला तिचं फोटोशूट करायचं आहे.
आणि आमचं घर असं समुद्रासमोर होतं, म्हणजे समुद्र मग बिल्डिंग्समध्ये रस्ता आणि आमचं घर. तर ते म्हणाले की आम्हाला समुद्र किनारी तिचं शूटिंग फोटोशूट करायचं आहे. मग ते 3 तास शूटिंग करत होते तिचं सगळं, ते घोडा असं बीचवर वगैरे असं. आणि मग कव्हर स्टोरीच केली त्यांनी, पहिलंच माझा लेख किती छान. आणि मग त्या कव्हर पेजवर तो असा ओधळलेला घोडा आणि रेशमा असं ते सगळं आलं. ते कव्हर स्टोरी झाल्यावर मला खूप कॉन्फिडन्स आला. अरे आवडलं, लोकांना आवडतं वाटतं का? एवढे मोठे संपादक लोकप्रभाचे, त्यांनी जर आपल्या एक कव्हर स्टोरीचा दर्जा दिला तर म्हटलं आपल्याला जमतंय. मग लिहित गेले. मग मी काय करायची, कार्यक्रमांना जायची, महिलांचे कार्यक्रम, पुस्तक प्रकाशनचे काही असेल, आणि तिकडे मग असे कोणी महिला मला भेटल्या की त्यांचा नंबर वगैरे घेऊन यायची आणि मुलाखत दिली जायची. मग ते असं एकीच्याने लिंक लागत गेली. महिला पुरस्कारांना जायची, महिला दिनी तर मी दिवसभर घरीच नसायची. इकडे तिकडे पुरस्कार ज्यांचे झाले ना, थोडस तरी छान बायोडेटा वाटला की त्यांचा नंबर घेऊन यायचा. मी खूप मुंबईत कुठे कुठे मरीन ड्राईव्ह येते पत्ता घेऊन खूप लोकांच्या घरी असे गेले. मग असं 1-2 पुस्तकं पण आली होती महिलांच्या याच्यावरती, त्याच्यातनं पण मला काही महिलांच्याबद्दल माहिती मिळाली. मग मी माझ्या पद्धतीने ते लिहिली. तर ती लिहायला खूप नंतर मिळत गेलं सतत. उलट आता पुण्यात आल्यापासून फार लिहिणं होत नाही, जास्त तिकडे खूप लिहिलं. आणि पुस्तकं लिहिली मी, कारण मी म्हटलं ना मग अशी तसं BEDची पुस्तकं मला चांगली नाही वाटली. आणि मुलं काय करायची, नोट्स लिहून घ्यायला कंटाळा करायची. मग मी काय केलं, मी शिकवत होते सोप्या भाषेत, ते मामी जे शिकवायची ना तेच लिहून काढून त्याचीच पुस्तकं तयार केली. ती मुलांना फार पटली सोप्या भाषेमध्ये कन्सेप्ट एक्सप्लेन करून. ही जी पुस्तकं टेक्स्टबुक्स असतात ना, विशेष बालभारती असेल किंवा युनिव्हर्सिटी, ते फार असे जाचक शब्द वगैरे. तर ती मुलं मग माझीच पुस्तकं घ्यायला लागली. तर मी एक पुस्तक दुसरं फेमस झालं. अशी करत करत 8 भूगोलाची लिहिली, नंतर पर्यावरण विषयाला. मग पर्यावरणाच्या वरचा पर्यावरणाचा अभ्यास कंपल्सरी झाला सगळ्या कॉलेजला. मग त्याच्यावरची पुस्तकं लिहिली, कारण तो मला खूप भावलेला विषय होता. असं करत करत 8 भूगोल, 8 पर्यावरण आणि 3 इतर विषयांची लिहिली. ते 1-2 महिलांच्याच मुलाखती आणि 1 सागर मासा. अरे असं करत 19 पुस्तकं कधी झाली माझं मलाच कळलं. अशा पद्धतीने खूप पुस्तकं लिहिली, पण त्याचा उपयोग लिहिण्यामागचा हेतू हाच होता की मुलांना सोपं जावं. आणि व्याख्यानं देण्याचा हेतू सुद्धा एकच की जनजागृती, महिलांमध्ये जागृती आणि मुलांमध्ये. एवढाच हेतू होता. आत्तापर्यंत आपण बघितलं तुमचं कार्य शैक्षणिक क्षेत्रात झालंय, लेखन क्षेत्र, व्याख्यानं, या सगळ्यातून तुम्ही समाजकार्याकडे वळला आणि त्याचाही आवाका काम खूप मोठं आहे. ते कसं काय सुरू, कसं झालं आणि त्याचं बाळकडू कुठून मिळालं, काय वाटतंय कसं? नाही, बाळकडू तर असं घरात कोणी नव्हतं समाजकार्य करणारं, पण वडील तर पोलीस इन्स्पेक्टर होते. पण वडिलांचं एक मला नेहमी सांगायचे की फक्त आपला स्वतःपुरता विचार नाही करायचा, दुसऱ्याचा विचार करायचा. आणि दुसऱ्याला काही मदत करण्यासाठी आपल्याला त्रास झाला तर हरकत नाही, पण दुसऱ्याचा विचार जास्त करायचा, हे एक माझ्या वडिलांचा स्वभावाचा भाग होता. आणि मी मोठी असल्यामुळे आणि जवळजवळ 1-2 वर्ष वडिलांचा सगळं संसार म्हणजे मी सांभाळला, नंतर मग माझ्या वडिलांनी मग लग्न केलं, कारण आम्ही 4 जण होतो आणि नोकरी पण अशी होती. तर मग त्यामुळे मी खूप अटॅच होते त्यांच्याशी, त्यांना खूप जवळून ऑब्झर्व केलेलं, तर ते एक डोक्यात बसलं होतं. आणि मग मी म्हटलं तसं मोठी होते म्हणून मग आपल्याला नसलं तरी चालेल, भावंडांना देऊन टाका, कोणी चॉकलेट दिले तर ते त्याला अजून एक मला दे म्हटलं तर देऊन टाकलं. अशाबद्दल देण्याची जी अशी वृत्तीच निर्माण झाली होती, त्याच्यात आनंद मिळायचा असं माझ्या लक्षात आलं. म्हणून आणि पुन्हा मगाशी म्हटलं तसं 2 कारणं होती, महिला आणि विद्यार्थी. कारण यांचे प्रश्न, महिलांचे तर प्रश्न आपल्या भारतात अनएंडिंग आहेत, म्हणजे खरंच भरडल्या जातात महिला. म्हणजे गरीब घरातली असेल, श्रीमंत घरातली असेल, कोणी म्हणजे हुंड्याचा प्रश्न आहे सगळीकडे आहे. बालविवाह म्हणजे जगातले 40% बालविवाह एकट्या भारत देशात होतात. एकट्या भारत 210 देशांमधला एक देश, तिथे 40% बालविवाह होतात. मग हुंड्यापाईचे तर घरोघरी आहे, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, पोलीस ऑफिसर महिला मी बघितल्या आहेत आत्महत्या केलेली हुंड्याच्या छळापाई, वकील पण आहेत असे पण आहेत. हा एक प्रॉब्लेम आहे. तिसरा आहे तो म्हणजे जास्ती करून
घरातली मानहानी, पुरुषांकडनं होणारी मानहानी, माझोड तर वेगळी, शारीरिक तर मानसिक पण खूप त्रास महिलांना आहे, मग तो सगळ्या थरातल्या महिलांना आहे. आणि छेडछाड, विनयभंग, बलात्कार हे तर आपलं म्हणजे रोजच झालेलं आहे. येता जाता बाजारात, मार्केटमध्ये, बसस्टॉपवर, बसमध्ये, सगळीकडे झालेलं आहे. आणि सगळ्या थरातल्या, म्हणजे 3 वर्षाच्या छोट्या बालिकेपासून 70 वर्षाच्या महिलेपर्यंत, हे सगळं बघत असताना त्रास व्हायचा की या महिलांना किती त्रास सहन करावा लागतो. म्हणून मग ते अवेअरनेसची जी मी सेल्फ डिफेन्सची व्याख्यान सुरू केली की घाबरू नका, कोणी जवळला द्या ठेवू नये, त्याला कसं हँडल करायचं, मग शाब्दिक प्रतिकार, शारीरिक प्रतिकार कसा करायचा. आणि मग लक्षात आलं की महिला पण थोडी चूक करतात, खूप भावनेच्या आहारी जातात, पुरुष गोडगोड बोलतील त्यांना मोहाला बळी पडतात आणि शिकार होतात. म्हणजे त्रास मुलींना होतो, मुली महिलांना होतो, अगदी विवाहित महिला सुद्धा. आता आपण बघतो ना सायबर क्राईम, खूपच 7 लाख ट्रान्सफर केले, 8 लाख ट्रान्सफर केले, अरे पलीकडचा माणूस कोण आहे काय काहीच माहिती नाही, आणि तुम्ही त्याला ट्रान्सफर केले, अशा फसतात. तर थोडस भावनिक दृष्ट्या वांबत जाणं असेल, तक्रार न करणं, घाबरणं, हे सगळं म्हटलं. मग त्याचं मी पहिल्यांदा लेख लिहायचे, पण लक्षात आलं की ज्यांनी वाचायला पाहिजे ना ती तरुणाई लेख वाचतच नाही, मग म्हटलं यांना जाऊन भेटायचं आता. आणि म्हणून मग कॉलेजेसमधनं, शाळेमध्ये व्याख्यानं सुरू केली की सेल्फ डिफेन्स कसा करायचा, ते अशा घटना घडतात त्याच्यामागे तुम्ही काय कारणं देता, आणि मग त्याच्यावरचे उपाय काय, सावधानता काय बाळगायची, थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. मुली खूप मोबाईल घेऊन रस्त्याने चालत असतात, कोण मागून आलं काही आवाज पण येत नाही, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यातनं मग ती व्याख्यानं सुरू झाली. आणि महिलांसाठी या प्रश्नावरती मग मी स्त्री शक्ती दिव्य शक्ती हे माझं एकदम पेट व्याख्यान आहे, दर महिला दिनी तर असतंच, पण मग असे महिला मंडळ असतील, ग्रुप्स होते असे बरेच, लायन्स, रोटरी, ह्या सगळ्या बऱ्याच ठिकाणी, मग ते एकीचे दुसरं एखाद्या ठिकाणी व्याख्यान दिलं की त्यातल्या 2-3 महिला माझा नंबर घेऊन जायच्या, मग त्यांच्या ग्रुपला, अशा पद्धतीने मग ती व्याख्यानं खूप होत गेली. पण ही जी सेल्फ डिफेन्सची माझी सगळ्या म्हणजे 8वीपासनं तर MBA पर्यंत इंजिनिअरिंग, फार्मसी आणि पूर्ण पुणे जिल्हा मी फिरली आहे, म्हणजे बारामती, इंदापूर, इकडे नसरापूर आणि सगळं जुन्नर, आळेफाटा, पार संगमनेरपर्यंत सगळ्या पट्ट्यामध्ये. लायन्स क्लबमध्ये सुद्धा तुमचं समाजकार्य खूप जास्त आहे, तर तिकडे कसं वळलात आणि त्याच्याबद्दल काही सांगा. लायन्सचं काय झालं, आमच्या कॉलेजची एक रॅली निघाली होती, तर त्या रॅलीला लायन्सवाल्यांनी स्पॉन्सर केलं होतं, तेव्हा आम्हाला काही लायन्स वगैरे माहीत नव्हतं एवढं, पण खूप सुंदर कार्यक्रम केला त्यांनी आणि स्लोगन कॉम्पिटिशन ठेवले होत्या आणि त्याला एक मोठे कोणीतरी व्यक्ती बोलवले होत्या, डी एडिक्शन रॅली होती, तर ते सगळी ट्रॉफीज वगैरे दिले, मला ते फार आवडलं. 1500 मुलांची रॅली, मग लायन्सच्यावाल्यांची ओळख करून घेतली, आपल्याला ती सवयच नाही कोणाची तरी माहिती काढायची, बोलायचं. तर त्या म्हणाल्या तुम्ही पण एवढे ॲक्टिव्ह आहेत, मी कॉलेजच्या मुलांचं मी मॅनेज केलं होतं, बाकीचं त्यांनी केलं, तर तुम्ही पण खूप ॲक्टिव्ह आहेत मॅडम, या आमच्या लायन्स क्लबमध्ये. मग काय असतं विचारलं, तर ते मला आवडलं कारण मला कुठेतरी समाजकार्याला सुरुवात करायचीच होती, तर मग तेव्हा लायन्सला सुरुवात केली आणि क्लब जॉईन केला. 1-2 वर्ष असंच थोडंसं माहिती करून घेतली, पण माझा मुलगा धाकटा 10वीत गेला तेव्हापासून सुरू झालं लायन्समधून, म्हणजे तेच पुन्हा 40व्या वर्षी. हां, आज 30 वर्ष झाले ना लायन्स क्लबचं सतत कार्य चालू आहे, आणि सगळ्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बरोबर म्हणजे काम केलं, तिथे पण जास्ती महिला सक्षमीकरणासाठी काम केलं. म्हणजे आम्ही तर मुंबईला एका दिवशी एका ग्राउंडवर 1000 महिलांना शिवण यंत्र दिली, की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून. बापरे. आणि त्याच्यासाठी बरेच मी व्होकेशनल ट्रेनिंग हे घेतले, ट्रेनिंगचे वर्कशॉप्स घेतले, लॉ रिलेटेड वर्कशॉप्स घेतले महिलांसाठी, त्यांना कायदेच माहीत नाही, माझ्या सफर होतात म्हणून ते कायदा प्रशिक्षण वर्ग असे पण घेतले. आणखी आता इथे सुद्धा पुण्यामध्ये आपलं कान्हेवाडी गाव आहे पुण्याजवळ, तिकडे आम्ही 25 महिलांना 3 महिन्याचा शिवणकलेचा कोर्स दिला, नंतर बॅगा बनवायचं शिकवलं, त्याच परत महिलांना फॅशन डिझायनिंग शिकवलं. आज त्या महिला सगळ्या डिझायनर ब्लाउजेस बनवत आहेत आणि प्रदर्शनामध्ये ठेवत आहेत किंवा नातेवाईकांसाठी बनवत आहेत. तर हे खूप चांगल्या पद्धतीने काम झालं आणि खूप वेगवेगळे पोर्टफोलिओज, म्हणजे लायन्समध्ये गेल्यावर तुम्हाला खूप नवीन नवीन संस्था मिळतात, अनाथ आश्रमांची माहिती होते,
कुठे गरज आहे हे माहिती होतं, कारण एक्सपिरियन्स लोक आधीचे असतात, मग कुठे काय काम करू शकतो हे समजतं, आणि त्यामुळे मग माहिती मिळत गेली आणि आवड असल्यामुळे आणि सवड मिळायला लागली, कारण मुलं मोठी झाली मग त्यांच्या त्यांचं स्वतःचं विश्व सुरू झालं, मग मला खूप वेळ मिळायला लागला. आणि आमचं कसं मॉर्निंग कॉलेज असायचं, सकाळी 7 ते 2, अर्धा दिवस मला कामाला मिळायचा, त्यामुळे मग करत कामं करतच गेले, म्हणजे खूप छान इंटरेस्ट आला त्याच्यात. आणि जॉय ऑफ गिविंग काय असतं ना ते खूप चांगलं मिळालं मला. खूप ठिकाणी हे सूत्रसंचालनाची संधी मिळाली, लायन्समध्ये, क्लब्समध्ये, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सला वगैरे पण मी केलेलं आहे, ती संधी मिळाली, व्याख्यानांची संधी मिळाली, अशा खूप संधीच उपलब्ध, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व पण त्याच्यात विकसित झालं असं मला वाटलं. लोक छान छान भेटली, मैत्रिणी खूप मिळाल्या, खूप शिकतो आपण लोकांकडनं. महिलांचं एक विशेष आहे की स्वतःचं दुःख असतं ना त्याचं खूप भांडवल करायचं आणि रडत बसायचं, पण लायन्समध्ये आपल्याला जेव्हा दुसऱ्यांची दुःख बघितली ना तेव्हा आपलं दुःख काही नाही एवढं असं वाटायला लागतं, त्यामुळे असा सगळा खूप फायदा झाला. आणि मला वाटतं 100 च्या वर आता बक्षिसं आहेत माझी 30 वर्षातली लायन्समध्ये मिळालेली, सगळ्या पदावर कामं केली, ट्रेजरर, सेक्रेटरी सगळीच कामं, प्रेसिडेंट, 3 वेळा प्रेसिडेंट झाले लायन्स क्लबचे. अरे त्यामुळे छान मजा येते. आणि आता तर काय रिटायर झालं स्काय इज द लिमिट झालं आहे माझ्यासाठी, असं छान चाललंय समाज कार्य. मी दिव्या सांगलीकर. आमच्या वेट वॉचर्स कम्युनिटीसाठी फिटनेस, वेट लॉस, थायरॉइड मॅनेजमेंट, PCOD यासारख्या बऱ्याच साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आमच्या युट्यूब चॅनलवर शेअर करत असते. तुम्हाला बघायचं असेल तर इथे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या सगळ्या एवढ्या क्षेत्रांमध्ये काम केल्यावर तुम्हाला आता मला घरात आल्यावरती एवढे सगळे पुरस्कार दिसत आहेत, ट्रॉफीज दिसत आहेत, तर 100 जास्त पुरस्कार आहेत तुम्हाला आणि बक्षीस आहेत आणि पुरस्कार पण मिळाले, तर काय काय पुरस्कार आहेत ते पण सांगा आणि कसं वाटतंय तुम्हाला ते एवढं काम केल्यावर असे पुरस्कार मिळाल्यावर तुम्हाला का कसं फिलिंग होत आहे? म्हणजे लायन्समध्ये तर पद्धत आहे की चांगलं काम करणाऱ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित करायचं, त्यांचा उत्साह वाढवायचा. आणि कसं असतं नवीन नवीन लोक जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना त्यांच्या कामाची दखल घेतली तर छान वाटतं, तसे मग मिळत गेले. पण मग समाजाने पण बरेच समाजात पण बरेच पुरस्कार मिळाले, म्हणजे असं व्याख्यानाच्या रूपाने असेल, लेखनामुळे असेल, परिचय वाढत गेला आणि मग समाजात मी म्हणजे जिजाऊ पुरस्कार मिळाला मला सगळ्यात अभिमान, म्हणजे सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला, आपल्या इथे मोरया गोस्वामी मंदिराचा मोरया पुरस्कार तो सुद्धा मिळाला, आणखी कर्तव्य रक्षिणी पुरस्कार, नारी टू नारायणी पुरस्कार, लायन्समध्ये तर बेस्ट लायन लेडी ऑफ द डिस्ट्रिक्ट पुरस्कार मिळाला, मोस्ट डिवोटेड लायन ऑफ द डिस्ट्रिक्ट मिळाला, आणि आत्ता यावर्षी तर बेस्ट लायन लेडी ऑफ महाराष्ट्र, म्हणजे आमचं मल्टिपल आहे त्याच्यात, महाराष्ट्रातले क्लब्स असतात बरेच, त्याचं म्हणजे सामान्य लोकांना समजण्यासाठी बेस्ट लायन लेडी ऑफ महाराष्ट्र ॲक्च्युअल अवॉर्ड आहे ते बेस्ट लायन लेडी ऑफ मल्टिपल. पण सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाचा पुरस्कार लायन्समध्ये मिळाला तो म्हणजे 20 ग्रॅमचं सोन्याचं कडं देऊन माझा लायन्स समाज भूषण पुरस्कार म्हणून गौरव करण्यात आला. 19-20 सालची गोष्ट आहे, 2018-19 ला आमचे एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते, ते खूप डिवोटेड होते, त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे ते इतके डिवोटेड होते की त्यांनी सांगितलं होतं की मी गेल्यावर माझं शव लायन्सच्या झेंड्यामध्ये लपेटून मगच न्यायचं इतकं. तर त्यांची फॅमिलीतले लोक म्हणाले की हे इतके डिवोटेड होते, तर कोणीतरी एक डिवोटेड जे असेल लायन निस्वार्थीपणे काम करणारं आणि सातत्याने काम, त्यांना हा पुरस्कार द्यायचा. आणि पहिलंच वर्ष होतं आणि मग त्यांनी तर सोन्या, शिवाजी महाराज जसे आपल्या सरदाराला चांगलं काम केल्यावर सोन्याचं कडं देत होते तसं त्यांनी ते सोन्याचं कडं बनवलं 20 ग्रॅमचं, आणि डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये 2000 लोकांच्या उपस्थितीमध्ये मला ते कडक आले आणि त्याला एक इंटरनॅशनल डायरेक्टर आले होते आफ्रिकेचे, त्यांच्या हस्ते मिळालं, तर तो पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. आणि पुरस्कार मिळाल्यावर ना जबाबदारी वाटते, म्हणजे समाज आपल्याकडे या दृष्टीने बघतोय, म्हणजे चुकीचं काम तर आपण करून चालणार नाही अजिबात आणि अजून चांगलं काम करायचं उत्साह पण वाटतो. पुरस्कार प्रोत्साहन देतात, पाठीवर थापही देतात, पण ॲट द सेम टाईम जबाबदारीची जाणीव होते. पण हे मिळाले लायन्समध्ये एवढे, त्याच्यात बरेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नरने मला संधी दिली
तो एक भाग आहे. माझ्या बरोबर लायन वालेन हे काही एकटीचं काम नव्हतं, त्यामुळे कुठलेही कार्य आम्ही सायकली दिल्या, 70 मुलींना ग्रामीण भागातल्या सायकल दिल्या. तर हे सगळं काम करता करता माझ्या बरोबर जे क्लबचे मेंबर होते त्यांचा पण तितकाच त्याच्यात वाटा आहे. एकटी तर काही करू शकत नाही. हा तुमचा मोठेपण आहे म्हणजे असतोच त्यांचा सहभाग, त्याच्याशिवाय होत नाही. पण हा मोठेपण आहे तुमचा, काम तुमचंच आहे, प्रामाणिक प्रयत्न आणि तुमची आवड, कामाची आवड सगळ्याचीच. पण तुम्ही आत्ता म्हणला स्काय इज द लिमिट, तसं स्त्रीचं वय विचारू नये पण तरी आता इतके वर्ष रिटायर होऊन सुद्धा तुम्हाला झाली वर्ष, तर ही वेगवेगळ्या कामाची एनर्जी कुठून मिळते तुम्हाला, कशी मिळते? आणि मला असं आलं की असं ऐकूनच असं असं होतं म्हणजे हुश्य, अरे संपत आहे का, अरे बापरे इतकं, म्हणजे कुठून एनर्जी मिळाली आहे, कुठून एनर्जी तुम्ही टिकवता आणि कसं सगळं सांभाळून सगळं तुम्ही करता आणि तुम्हाला एवढं सगळं म्हणजे काय सांगावंसं पण काय वाटेल, आत्ता जे आपलं ऐकताय त्यांना काय वाटतंय, तुम्हाला काय सांगाल तुम्ही? म्हणजे हा प्रश्न मला खूप जणी विचारत की एवढी एनर्जी कुठून येते म्हणून. पण दोन गोष्टी असतात, एक तर तुमची तब्येत चांगली पाहिजे तुम्हाला काही करायचं असेल तर. रिटायरमेंट नंतर काय होतं ना, लोक मी रिटायर झालं आता माझं वय झालं, वय झालं हा शब्द जेव्हा वापरतो ना माणूस तेव्हा तो त्याचा वाटतं की आता काही करायचं नाही आपण. तर माझं उलटं झालं, मला आजही दिवस पुरत नाही. मी उरलेली कामं डायरीवर लिहू, डायरीत लिहून ठेवते आणि झोपायच्या आधी लिहून ठेवते, मग ती उद्या प्रेफरन्शियल वे करायची आधी येणार ती. तर असं काही नसतं वय झालं वगैरे, मनाचा उत्साह पाहिजे ते एक गोष्ट आहे, पण अर्थात शरीराची साथ पण लागते. नुसतं मनाचा उत्साह, खूप काही लोकांना खूप काही करायचं असतं पण शरीर साथ देत नाही. पण त्याच्यासाठी मी सगळ्या महिलांना सांगेन की रोजचा वॉक, योगासनं आणि प्राणायाम, तीन गोष्टी प्रत्येक महिलेने केल्या पाहिजे. म्हणजे रोज अर्धा तास का होईना वॉक केला पाहिजे, व्यायामही केला पाहिजे. योगासनं आपल्या सगळ्या जॉईंट्स आणि संपूर्ण शरीरासाठी रक्तप्रवाह, इवन सूर्यनमस्कार जर तुम्ही घातले ना तर चेहऱ्याचं सुद्धा रक्तप्रवाह होईल. सगळं काही फार कॉस्मेटिक्स वगैरे वापरायला जरूर नाही पडत, बरं का, छान चेहरा राहतो, तुमचं रक्ताभिसरण उत्तम होतं, सांधेदुखी वगैरे काही होत नाही आणि तुम्हाला औषधांची गरज पण पडत नाही. आणि त्यामुळे एक जागतिक आरोग्य संघटनेने छान व्याख्या केली आहे, आहार विहार आणि विश्रांती याचा उत्तम समतोल म्हणजे उत्तम आरोग्य. म्हणजे आहारावर पण थोडं नियंत्रण पाहिजे. उलटं होतं आपलं, रिटायर झाल्यावर वेळ पण असतो, म्हणजे जरा आकाशात ढग आले की भजी बनवा खा असं सगळं होतं. त्याचंही म्हणजे म्हणतात ना अन्नतारी अन्नमारी, दोन्ही आहे, खूप पण खाऊन नाही चालत. दुसरं आहे विहार. विहार म्हणजे तुमची हालचाल. लोक स्वतःलाच म्हातारा बनवून घेऊन एका जागी बसतात. उलट मी तर म्हणते की तुम्ही जास्त काम करू शकता नंतर समाजासाठी, काय हरकत नाही करायला. आपला पण वेळ छान जातो, देण्यातला आनंद छान असतो, पण तेही होत नाही. मग शरीर ठीक नसलं, व्यायाम नाही केला की शरीर ठीक नाही राहत. आणि तिसरं आहे ते विश्रांती म्हणजे झोप, पण व्यवस्थित पाहिजे. तीन गोष्टी तुम्ही जर आयुष्यात सांभाळल्या आणि खूप शिस्त पाहिजे, नियमितपणा पाहिजे. म्हणजे रात्री आज 12 झोपलं, उद्या 2 झोपलं, परवा 10 झोपलं, शरीराला पण एक सवय लागते. आपोआप बिन गजर लावता डोळे उघडतात सकाळी, ती सवय असते. ती महिलांनी आपलं आरोग्य सांभाळलं, याकडे सगळा कुटुंबाचा डोलारा आहे ना त्यांच्यावर, घरचं बाहेरचं. जे खूप काही करायचं असेल तर आपलं आरोग्य ठेवलं पाहिजे. आणि ते मी माझ्या स्वानुभवावरनं सांगते की या वयात पण मी अजून कुठलीच गोळी खात नाही, त्याच्यावर बीपी नाही, डायबिटीस नाही, काही नाही. त्यामुळे हे आपण सांभाळणं आणि वेळ नाही म्हणतात, वेळेचं कारण देऊन चालत नाही. करायचं असेल तर सवड काढायला लागते. इट शुड बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ, व्यायाम, योगासनं आणि प्राणायाम. आपण एक दिवस जेवलो नाही तर 10 लोकांचं, आज मी जेवले नाही, आज मी जेवले नाही. मग आपण असं नाहीच म्हणत आज मी व्यायाम नाही केला. तसं झालं पाहिजे. दात घासले चालत नाही, घासलेच चालतं का, आंघोळ नाही केली चालत नाही, चालत तसं इट शुड बी अ पार्ट ऑफ तसं एक. आणि एकदा शरीराला सवय झाली ना तर एक दिवस व्यायाम नाही केला, वॉक नाही केला तर शरीर जड होतं, नको वाटतं. तर ते महिलांनी करावं आणि स्वतःचं आयुष्य आनंदी घालावं, रडत बसून घालावं, जगायचं तर हसत हसत जगावं. बरोबर. आणि खूप क्षमता आहेत स्त्रियांमध्ये, स्त्री फार मोठी शक्ती आहे. त्यामुळे अष्टावधानी आहे ती, दुर्गावतार आहे. जे करायचं ते करा, शरीर सांभाळा आणि करा.
तेच मी करत आले आजपर्यंत. क्या बात आहे, किती छान. या गप्पा खरं तर संपूच नाही असं वाटतंय, इतकं तुमच्याकडनं ऐकायला छान वाटतंय सगळं. आणि आपण एकमेकींना ओळखतो ॲक्च्युली आधीपासनं, पण तरीसुद्धा खूप काही गोष्टी मला माहिती नव्हत्या. आज आपल्या त्या गप्पांमधून खूप गोष्टी नाविन्याने मला नव्याने समजल्या, खूप गोष्टी छान, म्हणजे खूप आवडलंय मला आजच्या गप्पा, आणि प्रभावित पण झाली आहे मी. आणि खरंच शिकण्यासारखं आहे की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, आणि आपल्याला आवडतंय ती गोष्ट कशी करायची, आणि आनंद घ्यायचा त्याच्यातून. आणि कारणं तर बरीच असतात सांगण्यासारखी, मला हे जमत नाही, तर ते कारणं बाजूला सरून आपलं टाईम मॅनेजमेंट आणि आपल्या मनाची उभारी घेऊन कसं करायचं हे तुमच्याकडनं आज शिकली आहे मी नवीन. आणि असंच आपले बघणारे प्रेक्षकसुद्धा तुमच्याकडनं खूप गोष्टी शिकतील. आणि शैलजाताईंसारखं मला असं वाटतं की खरंच म्हणजे क्षमता पण खूप असतात आपल्याकडे, स्त्री म्हणून स्त्री शक्तीच आहे आपल्याकडे. तर रडत न बसता तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये घर सांभाळून मुलं सांभाळून तुम्ही नक्की करू शकता काहीतरी, आणि ते सुरुवात करा, आजपासून सुरुवात करा. आणि उद्या कधीच नसतो तसं आज आत्ता. आणि असंच आपण छान भेटत राहूया नवीन नवीन आपल्या सख्यांना. जस्ट फॉर हार्टतर्फे सोमवारी वेट लॉसवरती दिव्या मॅडम व्हिडिओ आपल्या करतात, मंगळवारी डॉक्टर तेजस त्यांचं लेक्चर असतं, रेग्युलर वॉकेथन तर चालूच असतो आपल्या ह्याच्यावरती. तर अशा मेंटल फिजिकल हेल्थवरती काम करणाऱ्या जस्ट फॉर हार्ट ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं, आणि आपले सगळे व्हिडिओज बघावे ज्याच्याने तुमचंच प्रिव्हेन्शन आजारपण होऊच नये, किंवा थोड्याफार फरकाने आजारी पडलात तर ते बरे कसे व्हाल, डॉक्टरांकडे जाण्याआधी कशी प्रिकॉशन घ्याव्या, सगळ्यावरचे तुम्हाला लेख आणि व्हिडिओज ह्या चॅनलवरती बघायला मिळतात. तर ते सगळे तुम्ही बघावे, त्याचा उपयोग करून घ्यावा, आणि आपल्या हर स्टोरीला जास्तीत जास्त शेअर करावं, लाईक करावं. आणि परत आपण अशीच नवीन सखीला नक्की पुढच्या वेळेला भेटूया. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. मी आहार तज्ञ नेहा काटेकर. सो वजन वाढवणं हे जितकं वजन कमी करणं अवघड आहे तितकंच वजन वाढवणं सुद्धा अवघड आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आपण ऍसिडिटी बद्दल बोलताना आज जीवनशैलीतले अनेक लहानसहान बदल डिस्कस करणार आहोत. या आणि अशा अनेक समस्यांची उत्तरे, उत्तम आहार आणि व्यायाम याच्या उपयुक्त टिप्स साठी नक्की सबस्क्राईब करा जस्ट फॉर हार्ट्स चॅनल. तुम्ही प्ले स्टोअर वरून आमचे ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता.